लसीकरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लसीच्या तुटवड्याची कल्पना केंद्र सरकारला आली होती, केंद्रानं तरीही लसीकरण मोहिमेवर जोर दिला. एकाच वेळी अनेक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला केंद्रानं मंजुरी दिली. सिरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ही माहिती उघड केली आहे. हिल हेल्थनं आयोजित केलेल्या ई परिषदेत सुरेश जाधव यांचं हे वक्तव्य आहे. लसीच्या साठ्याबाबत माहिती न घेताच लसीकरणाला मंजुरी दिली असं वक्तव्य त्यांनी केलंय. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. लसीकरणासंदर्भात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत. लसींचा तुटवडा जाणवतोय. लसीच्या तुटवड्याची कल्पना केंद्र सरकारला आली होती असं वक्तव्य सिरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ही माहिती उघड केली आहे. कोरोनापासून बचावासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे, पण अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्यांमध्ये 18 ते 44 वर्षादरम्यानच्या लसीकरण मोहिमेला मोठा फटका बसलाय. अशातच आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी शुक्रवारी एक मोठी माहिती उघड केली आहे. कोरोनावरील लसीच्या साठ्याबाबत माहिती न घेताच आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार न करताच एकाच वेळी अनेक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला मंजुरी दिली असं जाधव यांनी म्हटलंय.